महिला मतदारांच्या हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवला गेलाय. वाशिम नगरपालिकेच्या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तर वाशिम मध्ये ज्या महिला मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी येत आहेत त्यांच्या हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवला गेलाय. तर याच संदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी, पाहूयात. संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदानाला सुरुवात झाली आहे. मी सध्या यवतमाळ वाशिम मधील वाशिमच्या मतदान केंद्रावर आहे. या ठिकाणी आपण बघू शकता महिलांकरिता जे आहे, महिलांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या हातावर मेहंदी काढण्यात येते. वाशिम नगरपालिकेकडून हा उपक्रम राबवण्यात येते. या संदर्भात वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, काय उपक्रम? नमस्कार. हा उपक्रम असा आहे की माननीय जिल्हाधिकारी मॅडम भुवनेश्वरी मॅडम व माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी एक कल्पना दिली होती की ज्या महिला मतदान करतील त्यांच्या हातावर मेहंदी काढतील, त्यामुळे काय होईल की महिलांचा मतदानाचा टक्का वाढेल आणि त्यांना एक सन्मानाचं एक वागणूक मिळेल. त्यासाठी आपण हे करतोय आणि हा एक स्तुती उपक्रम आहे. आपण वाशिम शहरातील 19 मतदार बूथ सेंटर आहे तिथे आपण सर्व ठिकाणी हे काढतोय. नक्कीच महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी याकरिता हा वाशिम नगरपालिकेकडून उपक्रम राबविण्यात येते. कॅमेरा पर्सन निलेश सह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम.